सध्या महाराष्ट्र शासनाचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते बनविण्याचे काम मोठ्या जोरात चालविले आहे. त्याच अनुषंगाने नागमाता ते वरखेडा रस्ता बनवणे चालू आहे. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हितपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे. या रोडवर जुना तुटलेल्या गिटी वगैरे तसेच ठेवून काम करण्याचा उपक्रम चालू आहे. त्या अनुषंगाने दगड हा काळा नसून मांजऱ्या खडक वापरला जात आहे, त्यामुळे या रोडचा दर्जा टिकाऊ होणार नाही. सदर रोडकडे क्वालिटी कंट्रोल विभागाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला शासनाने हा रोड मंजूर करून दिला आहे. या रोडचे काम जर निकृष्ट दर्जाचे झाले तर आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना रोड खराब झाल्यास त्याचा त्रास होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व क्वालिटी कंट्रोल यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन कामाची पाहणी करून योग्य ती तपासणी करून काम करून घ्यावे ही परिसरातील नागरिकांची मागणी आहे. बालाजी देशमुख, संघर्ष न्यूज, हिंगोली. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.